सावकारी जाचाला कंटाळून नाशिक जिल्ह्यामध्ये पती पत्नीची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अष्टविनायक नगर येथील कमल रेसिडेन्सीमध्ये वासुदेव अंबादास जाधव व संगीता वासुदेव जाधव हे पती पत्नी राहत होते. व्यवसायासाठी त्यांनी अशोक केदुहोळकर, सुनील पुरकर, राहुल जाधव, प्रवीण भाऊ व अमोल सोनवणे यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. या सावकारांकडून पैसे परतीसाठी तगादा सुरू झाला होता. सावकारांकडून होणाऱ्या या मागणीमुळे जाधव कुटुंबीय तणावात होतं. काही दिवसांपूर्वीच वासुदेव यांचा अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले होते. मात्र त्यानंतरही या सावकारांकडून त्याच्याकडे कर्जाच्या रक्कमेची मागणी होतच होती. यामुळे जाचाला कंटाळून दोघा पतीपत्नींनी आज दुपारी विषादी औषध सेवन करून आत्महत्या केली आहे.